शास्त्रज्ञांना हे माहिती आहे की रसायनशास्त्र हे बदल घडवणारं शास्त्र आहे दोन पदार्थांची अभिक्रिया होऊन एक नवीन संयुग तयार होते हे त्यांना कायमच एक मनोरंजक कोडं वाटत आलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडते तेव्हा पूर्वीचे पदार्थ बदलून नवे संयुग तयार होतात खरोखरच रासायनिक अभिक्रिया घडते म्हणजे काय होते आता आपण एक उदाहरण पाहूया मी आता दोन प्रयोगांची मांडणी केली आहे पहिल्या उदाहरणात आपण पाणी उकळणार आहोत पाण्याची वाफ तयार होते म्हणजेच पाणी द्रव अवस्थेतून वायू अवस्थेत बदलते असे बदल ज्यामध्ये पदार्थाची भौतिक अवस्था बदलते पण मूळ पदार्थाचे संघटन बदलत नाही अशा बदलांना भौतिक बदल असं म्हणतात हे आपण पूर्वीच अभ्यासलय आकारमान आकार, आकार भौतिक अवस्थेत बदल हे सामान्यत भौतिक बदल असतात आपल्या आजूबाजूला आपल्याला कोणते भौतिक बदल जाणवतात लाकूड तोडणे ॲल्युमिनियमचा पातळ पत्रा चुरगाळणे बर्फ वितळणे इत्यादी ही सर्व भौतिक बदलाची उदाहरणं आहेत दुसऱ्या प्रयोगात आपण एक लोखंडी खेळा वेळ बाहेर ठेवून द्या आपल्याला काही दिवसांनी तो गंजलेला दिसतो ह्याला आपण भौतिक बदल म्हणणार का जर आपण नीट विचार केला तर आपल्याला खेळ्याची चमक जाऊन त्यावर एक लाल रंगाचा थर निर्माण झालेला दिसतो जर आपण गंज बाजूला काढला आणि त्याचे रासायनिक संघटन बघितले तर आपल्याला असे दिसते की लोखंडाचे आयन ऑक्साईडमध्ये रूपांतर झाले आहे असा बदल ज्यामध्ये पदार्थाचे संघटन बदलते अशा पदार्थांच्या बदलाला रासायनिक बदल असं म्हणतात जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडते तेव्हाच रासायनिक बदल होतात पण भौतिक बदलात अवस्था फक्त बदलते रासायनिक संघटन तेच राहते रासायनिक अभिक्रियेत अभिकारकांपासून नवीन पदार्थ तयार होतो उत्पादित तयार होतो आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या रासायनिक बदलांचा तुम्ही काही विचार करू शकता का फळे पिकणे कागद जळणे खायचा सोडा आणि विनेगरमधील रासायनिक अभिक्रिया ही सर्व रासायनिक बदलांची उदाहरणे आहेत रासायनिक बदल हे अणू किंवा रेणूंच्या पातळीवर घडत असतात रासायनिक बदलात नवीन पदार्थ तयार होतो त्यामुळे नवीन रेणू तयार होतात अजून एका प्रकारे आपण असं समजू शकतो की रासायनिक बदलात रासायनिक अभिक्रिया घडतेच आता आपण लोखंडी खेळ्याची पाण्याबरोबर आणि हवेबरोबर रासायनिक अभिक्रिया पाहूया लोखंडाची हवेबरोबर अभिक्रिया घडते तेव्हा आयन ऑक्साईड तयार होते ही अभिक्रिया आपण अशी लिहू शकतो लोखंड अधिक ऑक्सिजन अभिक्रियाहून आयन ऑक्साईड चार एफ ई अधिक तीन ओ टू अभिक्रियाहून दोन एफ ई टू ओ थ्री इथे तुम्ही पाहू शकता की या अभिक्रियेत नवीन पदार्थ आयन ऑक्साइड तयार होतो मूळचे पदार्थ अभिकारक डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला नवीन तयार झालेले पदार्थ उत्पादित लिहितात या दोन्हीमध्ये बाण काढतात या बाणाचे टोक तयार झालेल्या पदार्थाच्या दिशेला असते आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की रसायनशास्त्रज्ञ रासायनिक अभिक्रियेत बाणाचा वापर करतात याचा अर्थ अभिक्रिया होते भौतिक बदल आणि रासायनिक बदल यामध्ये काय फरक असतो आता आपण रासायनिक अभिक्रिया होते म्हणजे नक्की काय होते ते पाहूया रासायनिक अभिक्रियेत ऊर्जा बाहेर पडते किंवा ती पदार्थात साठवली जाते किंवा एखादा वायू बाहेर पडतो चव वाज ध्वनी किंवा प्रकाश बाहेर पडतो ह्यापैकी जर काही आपल्याला आढळले नाही तर आपण म्हणू शकतो की भौतिक बदल झाला हे आपण समजून घेतले पाहिजे भौतिक बदलामुळे पदार्थाच्या दिसण्यामध्ये अचानक मोठा बदल झालेला दिसू शकतो पण म्हणून रासायनिक अभिक्रिया घडली असं नाही उदाहरणार्थ पाण्याचे वाफेत रूपांतर होते पण तो रासायनिक बदल नसतो काही उदाहरणांमध्ये भौतिक बदल झालाय का रासायनिक बदल झालाय हे सांगणे पण अवघड असते उदाहरणार्थ जेव्हा आपण पाण्यात साखर विरघळवतो तेव्हा भौतिक बदल घडतो साखरेची भौतिक अवस्था बदलते पण रासायनिक गुणधर्म बदलत सुक्रोज पासून साखर बनते पण तरी त्याचे रासायनिक गुणधर्म बदलत नाही पण जेव्हा आपण मीठ पाण्यात विरघळवतो जेव्हा आपण त्यातून विद्युत प्रवाह सोडतो तेव्हा रासायनिक बदल होतो तेव्हा एन ए प्लस आणि सी एल मायनस आयन तयार होतात वरील दोन्ही उदाहरणांमध्ये पांढऱ्या रंगाचा स्थायू पदार्थ पाण्यात विरघळतो आणि दोन्ही उदाहरणांमध्ये आपण पांढरा पदार्थ परत मिळवू शकतो पण तरी दोन्ही प्रक्रिया सारख्या नाहीत सारांश असे बदल ज्यामध्ये पदार्थाची भौतिक अवस्था बदलते पण मूळ पदार्थाचे संघटन बदलत नाही अशा बदलांना भौतिक बदल असं म्हणतात असा बदल ज्यामध्ये पदार्थाचे संघटन बदलते अशा पदार्थांच्या बदलाला रासायनिक बदल असं म्हणतात आपण असं समजू शकतो की रासायनिक बदलात रासायनिक अभिक्रिया घडतेच भौतिक बदल आणि रासायनिक बदल यामध्ये काय फरक असतो हे आपण समजून घेतले आव्हान खालील प्रक्रियांचे भौतिक किंवा रासायनिक बदल यामध्ये वर्गीकरण करा तांब्याच्या तारेतून विद्युत प्रवाह जाणे अंड्यापासून ऑमलेट तयार करणे चिरलेला बटाटा हवेच्या संपर्कामुळे काळा पडणे फुगा फुटणे कागदाचे बारीक बारीक तुकडे कपटे करणे